आजऱ्यातील साळगाव बंधारा मोजत आहे अखेरची घटका अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी होत आहे मात्र इकडे प्रशासनाचं पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचं चित्र पाहायला मिळत साळगाव गावाजवळ हिरण्यकेशी नदीवर एकोणीसशे सदुसष्ट साली कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधण्यात आलाय त्यामुळे पेरणोली देवकाणगाव सह परिसरातील गावांना आजरा तालुक्याच्या ठिकाणी जाण्यास सुलभ झालं होतं त्यानंतर आजराहून बुदरगड तालुक्यात जाण्यास जवळचा मार्ग म्हणून या मार्गाचा वापर होऊ लागला बंधाऱ्याची उंची कमी असल्यानं दरवर्षी पावसाळ्यात हा बंधारा सरासरी आठ ते दहा दिवस पाण्याखाली जातो त्यामुळे हा नेहमीच्या चर्चेतील बंधारा आहे गेल्या दोन दिवसापूर्वी या बंधाऱ्याच्या आजऱ्याकडील बाजूच्या चार क्रमांकाच्या पिलरला तडे जाऊन कोसळण्यास सुरुवात झाली सध्या हा पिलरच कोसळलाय साळगाव बंधारा आणि सोहाळे बंधाऱ्यात पाण्याची साठवण केली आहे यातून कोसळलेल्या पिलरवर पाण्याचा दाब जास्त आहे यातून हा बंधारा वाहतुकीसाठी धोकादायक बनलेला आहे सध्या या बंधाऱ्यावरून उसाची वाहतूक सुरू आहे त्यामुळं या बंधाऱ्यावरूनही अवजड वाहतूक सुरू राहिल्यास हा बंधारा वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता आहे जर या बंधाऱ्यावरील वाहतूक बंद झाली तर साळगाव पेरणोलीसह परिसरातील नागरिकांना आजरा शहरात जाण्यासाठी दहा किलोमीटरचा वळसा घालून जावं लागणार आहे यामुळे या, या बंधाऱ्यावरील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे